सोलापुरात सोमवारी किरकोळ दुकानदारांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि भुसार गल्लीतील होलसेल किराणामालाची दुकानं सुरू ठेवण्यात आली होती सोलापुरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे जीवनावश्यक वस्तूंची दुकानंही बंद आहेत गेल्या सव्वा महिन्यापासून लॉकडाऊन असल्यामुळं अनेकांच्या घरातील अन्नधान्याचा साठा संपत चाललाय त्यामुळं चोवीस रोजी शिथिलता दिल्यावर शहरामध्ये अन्नधान्याच्या खरेदीसाठी झुंबड उडाली होती ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोमवारी सत्तावीस एप्रिल रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि भुसार मालाची दुकानं उघडी ठेवण्यास परवानगी दिली त्यातून केवळ लहान दुकानदारांना विक्रीसाठी माल घेता येणार असल्याचंही यामध्ये नमूद करण्यात आलं होतं यानुसार सोलापुरामध्ये सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मार्केट यार्ड आणि भुसार गल्लीतील होलसेल किराणा मालाची दुकानं उघडण्यात आली होती यावेळी भुसार माल घेण्यासाठी छोट्या दुकानदारांनी एकच गर्दी केली होती ही गर्दी होणार हे लक्षात घेऊन पोलिसांनी भुसार गल्ली कुंभारवेस परिसरामध्ये मोठा बंदोबस्त ठेवला होता सोशल डिस्टन्सिंग होलसेलमध्ये भुसार विक्री सुरू होती अनेक दुकानदार माल वाहतूक गाड्या घेऊन आले होते सोलापुरामध्ये गल्ली बोळातील लहान दुकानांमधील संपत चालला आहे नागरिकांना भुसार माल सहजरित्या उपलब्ध व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता दरम्यान भुसार मालाचे दर मात्र गगनाला भिडल्याचं चित्र दिसत आहे चढ्या दरानं हा माल विकला जात आहे याकडं प्रशासनानं लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे